आणि आता एक अतिशय मोठी राजकीय बातमी आहे द हिंदू या वर्तमानपत्रानं संदर्भात एक मोठी बातमी दिलेली आहे भाजपचे केंद्रीय नेतृत्व पुढील वर्षी एप्रिल मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसोबतच विधानसभा निवडणुका सुद्धा घेण्याच्या विचारात आहे तसा प्रस्ताव प्रदेश भाजपनंच दिल्याचा या बातमीमध्ये उल्लेख आहे महाविकास आघाडी स्थापन केलेल्या विरोधी पक्षांच्या युती आणि शिवसेना पक्षामध्ये झालेली फूट यामुळे सध्या प्रदेश भाजपनं तसा प्रस्ताव दिलेला आहे पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाला असं वाटतंय की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत नुकत्याच स्थापन झालेल्या युतीच्या अंतर्गत कारभाराचा मतदारांना सकारात्मक परिणाम होण्यात थोडा वेळ लागू शकतो विधानसभा निवडणुकीची वेळ सार्वत्रिक निवडणुका घेतल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आणि राष्ट्रीय मुद्दे हे देखील मतदारांना प्रभाव टाकतील महाराष्ट्र भाजपनं दिलेल्या प्रस्तावावरती केंद्रीय नेतृत्व सध्या विचार करत आहे राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अधिक अपडेट देतील राहुल काय म्हणायचं या पत्रासंदर्भात एकतर द हिंदू हे अतिशय विश्वासार्ह दैनिक आहे आणि त्यांनी ज्यांचा हवाला दिलेला आहे ते केंद्रीय मंत्री आहेत ही शक्यता महाराष्ट्रामध्ये यापूर्वी सुद्धा वर्तवली गेलेली होती की कदाचित नरेंद्र मोदी कारण याच बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जो काही मतदारावरती प्रभाव असतो तो प्रभाव या निवडणुकीच्या निमित्ताने राज्य निवडणुकीतल्या उमेदवारांना सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो आणि या बातमीत म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या म्हणजे यांच्या नेतृत्वातल्या सरकारचा जे काही विकास कामं ज्या काही घोषणा आहेत त्याचा जो परिणाम आहे तो होण्यासाठी सुद्धा वेळ लागेल पण यातली मधली जी गोष्ट आहे ती अशी आहे की महाविकास आघाडीचे जे तीनही राजकीय पक्ष हे एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी जवळपास कारण अशा अशा बातम्या यायला लागलेल्या आहेत की आपल्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण असावे जागा वाटप काय असावं अशा दृष्टीनं महाविकास आघाडीनं या चाचपणीला सुरुवात केलेली आहे आपण त्याची दोन तीन उदाहरणं कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये बघितलीत हा जर प्रभाव कमी करायचा असेल कारण महाविकास आघाडीतल्या मतदारांना जर तीनच्या ऐवजी एकच पर्याय कारण शेवटी जर तीन पक्ष एकत्रित लढत असतील तर सा दोन पक्षाचे जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांच्यामध्ये चलबिचल होऊ शकते जे आपण राहुल कलाटेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये बघितलेला आहे तर हा प्रभाव साधण्याचा प्रयत्न असू शकतो कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी अधिक अठ्ठेचाळीस जागाचं वाटप त्या तीनही राजकीय पक्षांना करायचंय हा मुद्दा बहुधा प्रदेश भाजपच्या नेतृत्वाच्या लक्षात आहे कारण त्या बातमीत म्हटलेलं आहे की प्रजे प्रदेश भाजपानं अशा संदर्भातला प्रस्ताव हा दिलेला आहे दुसरा मुद्दा असा आहे की या सरकारचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयाचा प्रभाव हा अजून तरी जसा हा सकारात्मकपणे दाखवायला हवा दिसायला हवा हा झालेला नाही आहे कारण भाजप अंतर्गत जे काही सर्वे केले गेलेले आहेत आपणही बघतोय की ज्या पद्धतीने लोकांची मतं व्यक्त होतात अर्थात अजून त्याला वेळ आहे प्रत्यक्षामध्ये सार्वत्रिक कुठली निवडणूक झालेली नाही पण हा जर प्रभाव जसा अपेक्षित होता तसा होत नसेल तर मग मात्र नरेंद्र मोदी यांच्या प्रभावावरती आपण जाऊया आणि एकाच वेळेला या दोन निवडणुका घेतल्या तर विरोधकांच्या मतामध्ये फूट अधिक आपल्या सरकारचा परफॉर्मन्स अधिक नरेंद्र मोदी यांचा प्रभाव अशा पद्धतीनं या निवडणुकीत आपल्याला यश मिळू शकतं अशा पद्धतीचा होर आहे पण दुसरा त्याचा आणखीन एक असा अर्थ होईल की मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काय होईल कारण त्याही निवडणुका खूप पुढं गेलेल्या आहेत कदाचित त्याही एकत्रित घेतल्या जाऊ शकतात का आणि श्री एकनाथ शिंदे यांच्या निमित्ताने जे काही बंड जो काही उठाव झालेला आहे त्याचाही फारसा फायदा भारतीय जनता पार्टीला होताना दिसत नाही आहे का याचीही या, या निमित्ताने चर्चा होऊ शकते पण अमोल हे खरं आहे की अशा पद्धतीने एकत्रित निवडणुका घ्याव्यात याबद्दलची चर्चा गेली अनेक दिवस सुरू होते आत्ता द हिंदूने जे वार्तांकन केलेलं आहे त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी राज्य भाजपाकडून आलेला जो प्रस्ताव आहे त्याच्यावरती गांभीर्यानं केंद्रीय भाजपा नेतृत्व विचार करते आहे असं म्हटलेलं आहे राहुल धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल या विश्लेषणाबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट